नमस्कार, मी अतुल पवार, राहणार पुणे, वयोगट 50, विषय वीर सावरकर एक योद्धा। एक सामान्य भारतीय नागरिक आणि सात समुद्रापलीकडील एक प्रगत देश यांच्यामध्ये जो काही संबंध असतो तोच माझा आणि वक्तृत्वाचा या क्षणापर्यंत आहे। माझा आजचा विषय वीर सावरकर। वीर सावरकरांबद्दल माहिती घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आणि समोर जे काही आलं ते आपल्याला सादर करीत आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात वीर सावरकरांचे स्थान अगदी अद्वितीय आहे। महाभारतातल्या एखाद्या वीर पुरुषासारखे त्यांचे सर्व चरित्र आणि कर्तृत्व मला वाटते। भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातले हे एक थोर योद्धे होते। वयाच्या 25व्या वर्षी भारतीय सशस्त्र क्रांतीचे ते पुढारी झाले आणि अवघ्या 28व्या वर्षी देशद्रोही आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या खुनाला मदत केल्याची कारणे सांगून त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली। 2 जन्मठेपेची शिक्षा म्हणजे 50 वर्षाची शिक्षा आणि त्यांची रवानगी अंदमानच्या काळ्या पाण्यावर झाली। अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा फार भयंकर, फाशीच्या शिक्षेपेक्षाही अधिक भयंकर अशी ही शिक्षा ब्रिटिश राजवटीत ज्यांना झाली ते एकमेव देशभक्त वीर सावरकर। अंदमानवरील त्यांचे जीवन अतिशय कठोर, सांगायला गेलं तर प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज। ते प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक महिना मृत्यूशी झुंज देत राहिले आणि निकाल काय लागला? मृत्यूचा पराभव झाला, सावरकर जिंकले। सावरकरांचं चरित्र म्हणजे वीर रसाने ओथंबलेलं एक अभूत रम्य आणि रोमहर्षक कहाणी आहे। आणि सावरकरांची वैशिष्ट्य म्हणजे ते जसे लोकोत्तर वीर पुरुष होते तसेच ते अलौकिक प्रतिभेचे महाकवी पण होते। म्हणूनच जीवनामध्ये आणि वाङ्मयात ते असामान्य पराक्रम करू शकले। हजारो वर्षाच्या मानवाच्या इतिहासात त्यांच्या सामर्थ्याची अजून मधून गगनचुंबी शिखरे दिसतात। वीर सावरकर हे फक्त लढवे नव्हते तर त्यांच्यामध्ये जीवनाचा महान तत्वज्ञान पण होता। म्हणूनच काळ्या पाण्याच्या अग्निदिव्यातून ते सहजपणे सुरक्षितपणे बाहेर पडू शकले ते फक्त त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर, बळावर। आयुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची त्यांची एक सवय, बहुतेक तीच त्यांच्या यशाची गुरु किल्ली असावी असं मला वाटत। अंदमानला निघताना त्यांच्या हृदयातील आग आतल्यात दाबून हसतमुखाने त्यांच्या पत्नीशी संवाद साधतात आणि म्हणतात, अग 4 गच्चीवच्ची यांची वीण घाल, 4 काठ्या गोळ्या करून घरट बांध, याला का संसार वाटत? अग हजारो लोकांच्या घरात सोन्याचा धूर निघावा आणि त्यासाठी आपली स्वतःची 4 चूल बोळकी फोडावी, याला संसार म्हणतात असे महान तत्वज्ञान वीर सावरकरांकडे होत। आणि जीवनाकडे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची त्यांची एक नजर होती। ती कधी जाणवते माहिती का? अंदमानला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आपल्या बरोबर जे शिक्षा भोगीत होते त्यांच्यासारखे सहकारी कैदी, त्यांचं मानसिक मनोबल खचू लागलं होत। सरकारी अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यावेळेला ते त्यांच्या खांद्यावर हात घालीत म्हणत, याच ठिकाणी तुमचे पुत्र खडतील आणि भारतीय यात्रेकरूंचं हे तीर्थ क्षेत्र बनेल असे सकारात्मक दृष्टिकोन फक्त ह्या वीर पुरुषाखेरीस कोणाकडेच असू शकत नाही।
एक देव एक देश एक आशा, एक देव एक देश एक आशा, एक जीव एक जात एक भाषा, हा स्वातंत्र्याचा महा मंत्र गर्जत दिमाखात जेव्हा बाहेर पडतो ना, तेव्हा ह्या वीर पुरुषाच्या पायावर साष्टांग अभिवादन केल्याशिवाय राहत नाही. वीर सावरकरांबद्दल वाचनात खूप जणांचे लेख वाचले, पण मला आवडलेला एक लेख आवर्जून तुमच्यासाठी वाचावा असं वाटतो. श्रीमती कुलकर्णी यांनी लिहिलेला हा एक लेख. विशाल जीवनदृष्टी प्रमाणेच अमर्याद देशभक्ती हे सावरकरांच्या सामर्थ्याचे दैदिव्यमान वैशिष्ट्य आहे. त्यांच्या देहकरणामधून देशभक्तीची प्रक्षोभक कारंजी एक उचंबळत होती. काळ्या पाण्यावर जाताना अंदमान मध्ये हाय भारत हाय हिंदुस्थान कधीतच आपल्याला म्हणावे लागणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. अंदमान मध्ये असताना हिंदुस्थानाची बातमी मिळवण्यासाठी त्यांचा जीव किती कासावीस होत असेल आणि त्यासाठी ते काय काय प्रयत्न करत असतील याचे वर्णन वाचून आतड्यांना अक्षरशः पीळ पडतो. महान ध्येयासाठी सहन केलेल्या यातनाही अखेर तिरस्करणीय न वाटता अधिकच आकर्षक वाटतात. सावरकरांसारख्या थोर स्वातंत्र्य सैनिकाचे रक्त ज्या भूमीवर सांडले ते अंदमानचे काळे पाणी सुद्धा त्यांच्या सहवासामुळे पवित्र तीर्थासारखे वाटू लागले आणि या अंदमानातला विनायक या अंदमानला विनायक तीर्थ असे नाव द्यावे असे मनात आल्या वाचून राहत नाही. या योद्ध्याला कोटी कोटी प्रणाम. या लेखिकाला मनापासून विनम्रतेने नमस्कार आणि वीर सावरकर यांना मनापासून सलाम. जय हिंद.